नमस्कार मित्रांनो, बॉली स्टोरीज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण माहिती जाणून घेणार आहोत अभिनेत्री उषा किरण यांच्याविषयी. त्यांचा जन्म वसई येथे 22 एप्रिल 1929 रोजी झाला. या मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करणाऱ्या एक श्रेष्ठ अभिनेत्री होत्या. उषा मराठे हे त्यांचे मूळ नाव. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या उषा किरण यांची घरची स्थिती अगदी बेताची होती. उषा आणि तिची मोठी बहीण लीला मराठे यांना अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांचे वडील बापूसाहेब मराठे यांनी आपल्या दोघा मुलींना नाटकामध्ये काम करण्यासाठी पाठवायचे ठरवले. घरासाठी आणखी एक उत्पन्नाचे साधन हा विचारही त्याच्यामागे होता. वयाच्या 12व्या वर्षी उषा मराठे यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. लवकरच त्यांना कुबेर या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका मिळाली. नृत्य शिकण्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुविख्यात नर्तक उदयशंकर यांच्या नृत्य अकादमीमध्ये प्रवेश घेतला होता. तिथे त्यांनी अभिजात नृत्यकला आत्मसात केली. बंगाली, गुजराती, हिंदी, तमिळ तसेच इंग्रजी या भाषाही त्यांनी आत्मसात केल्या. पुण्यात आल्यावर उषा यांना सीता स्वयंवर हा सिनेमा मिळाला. त्यातही त्यांची छोटी भूमिका होती, पण मायाबाजार यामध्ये त्यांना रुक्मिणीची मोठी भूमिका मिळाली. त्यांची ही भूमिका लोकप्रिय ठरली आणि त्यानंतर त्यांचा मराठी सिनेसृष्टीत जम बसू लागला. मंगल पिक्चर्सचा जशास तसे आणि विश्राम बेडेकर दिग्दर्शित क्रांतीवीर वासुदेव बळवंत यांनी केलेल्या त्यांच्या भूमिकांमुळे उषा किरण यांच्या लोकप्रियतेमध्ये वाढ झाली. प्रमुख नायिकेच्या भूमिकेसाठी त्यांना मागण्या येऊ लागल्या. अमराठी सिनेमांचाही यामध्ये समावेश होता. त्यांनी अमेय चक्रवर्तीसारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकासोबत काम केले. मात्र 1950 श्रीकृष्ण दर्शनमध्ये काम करत असताना स्वतःचे उषा मराठे हे नाव बदलून त्यांनी उषा किरण असे केले. पुढे याच नावाने त्या प्रसिद्ध झाल्या. उषा किरण यांनी जशास तसेमध्ये डोंबारीन आणि पुनवेची रातमध्ये तमासगिरीन तर बाळा जोजोरेमध्ये सुशिक स्त्रीची लक्षवेधी भूमिका साकारली. माधव शिंदेंच्या शिकलेली बायको आणि कन्यादानमध्ये अद्भुत अभिनय सामर्थ्य पाहण्याची संधी सिनेरसिकांना लाभली. पतीतमध्ये देवानंद, दागमध्ये दिलीप कुमार तर काबुलीवाडामध्ये बलराज साहनी आणि नजरानामध्ये राज कपूर या अभिनेत्यांबरोबर त्यांनी कामे केली. या सिनेमामुळे हिंदी सिनेसृष्टीतही त्यांची लोकप्रियता वाढली. उषा किरण यांनी अभिनय साकार केलेले काही मराठी चित्रपट असे आहेत: कुबेर, सीता स्वयंवर, मायाबाजार, चाळीतील शेजारी, क्रांतिकारी वसुदेव बळवंत, श्रीकृष्ण दर्शन, बाळा जोजोरे, दशास तसे, मर्द मराठा, माया मच्छिंद्र, विठ्ठल रखुमाई, बेल भंडारा, दूध भात, स्त्री जन्मा तुझी कहाणी, कांचनगंगा इत्यादी. शिकलेली बायको, चाळ माझ्या पायात, सख्या सावरमला, एक धागा सुखाचा, माणसाला पंख असतात, गरीबाघरची लेख, सुनबाई, सप्तपेदी, फटाकडी असे त्यांचे गाजलेले मराठी चित्रपट आहेत. उषा किरण यांनी उषाकाल या नावाने आत्मचरित्र लिहिले आहे. ते श्रीविद्या प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. डॉक्टर मनोहर खेर यांच्याशी त्यांचा 1954 विवाह झाला. त्यानंतर त्यांनी अगदी मोजके सिनेमे केले. सिनेमातून संन्यास घेतल्यावर त्यांनी स्वतःला समाजकार्यामध्ये गुंतवून घेतले. मुंबईच्या लोकपाल होण्याचा मान त्यांना मिळाला होता. उषा किरण यांच्या कॅन्सरमुळे 9 जानेवारी 2000 निधन झाले. या महान अभिनेत्रीला बॉली स्टोरीज या यूट्यूब चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.